नमस्कार, मी डी टी आंबे गावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. शाकाहारी आणि मांसाहारी महाराष्ट्रीयन पद्धतीचं घरगुती जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मांदाड दिघी रोड टॉवरच्या समोर रोडे बिल्डिंग तळा येथे श्री महेंद्र कसबजे यांनी नवीन हॉटेल राधिका सुरू केलं असून तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी श्री मंगेश देशमुख आणि सौ देशमुख, शिवसेना नेते श्री लीलाधर खातू, शिवसेना तळा शहर प्रमुख श्री राकेश वडके, ज्येष्ठ पत्रकार श्री पुरुषोत्तम मुळे, माजी सरपंच श्री नमित पांढरकामे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री श्रीराम कसबजे, नगरसेवक श्री मंगेश शिगवण, श्री अविनाश पिसाळ, श्री विजय लिमकर, श्री भोरावकर, गुरुदास तळकर, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. राधिका हॉटेलमध्ये येणाऱ्या खवय्यांना शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी महाराष्ट्रीयन पद्धतीचं घरगुती जेवण, नाचणी, ज्वारी आणि तांदळाच्या भाकरीचा आस्वाद घेता येणार आहे. महेंद्र कसबजे यांनी त्यांची सौभाग्यवती मुलगा व मुलीच्या साथीनं या नव्या व्यवसायाची सुरुवात केली आहे. नव्या हॉटेलमध्ये आलेल्या मान्यवरांना पहिल्या दिवशी महेंद्र कसबजे स्वतःच्या हातानं इडली आणि चहा दिला. दरम्यान तळा तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी आणि आदी क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. राधिका हॉटेलचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीमध्ये जेवण दिलं जाणार असल्याची माहिती श्री महेंद्र कसबजे यांनी दिली आहे. या हॉटेलमध्ये पापलेट थाळी, सुरमई थाळी, व्हेज थाळी, चिकन भाकरी, मिसळपाव, ऑमलेट पाव, भुर्जीपाव, मटन वडे, चिकन वडे आदी खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहे. याचा पर्यटक आणि तळा तालुक्यातील नागरिकांनी आस्वाद घ्यावा असं महेंद्र कसबजे यांनी आवाहन केलंय. तळा तालुका असून नगरपंचायत एरिया म्हणून तो समाविष्ट झाला आणि आता दिघी पर्यटन आणि मुरुड अशी पर्यटनाची दोन स्थळं या रोडवरून जातात, त्यामुळे इथे महाराष्ट्रीयन पद्धतीचं म्हणजे मग पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, अशा निरनिराळ्या विभागातून येणाऱ्या माणसांना त्या पद्धतीचं जेवण मिळण्याची व्यवस्था नसल्यामुळे, कारण इथे हॉटेलमध्ये पंजाबी, चायनीजकडे जास्त लोकल असतो, पण घरगुती पद्धतीचं आणि साधारण कोकणी, महाराष्ट्रीयन अशा पद्धतीचं जेवण बनवण्याचा मी मानस सुरू केलेला आहे. त्यामुळे सर्वच महाराष्ट्रातल्या सर्व स्थरातल्या लोकांना ते जेवण रुचकर वाटेल आणि ते पुन्हा पुन्हा आपल्या हॉटेलला व्हिजिट देतील अशी मी त्या कस्टमरकडून अपेक्षा करतो. एकदा जेवण जेवल्यानंतर त्यांनी आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि सहली येतील त्या सहलींसाठी मी कन्सेशनमध्ये रेटमध्ये त्यांना जेवणाची व्यवस्था करणार आहे. आणि ही कला मला उच्चदर असल्यामुळे जेवण बनवणं, त्यामुळे निरनिराळ्या प्रकार मी बनवण्यासाठी शिकलो, त्यामुळं माझी मिसेस मला हातभार लावण्यासाठी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी असल्यामुळे मला कसली कमतरता पडणार नाही अशी मी आशा बाळगत आहे. आपल्या हॉटेलमध्ये व्हेज थाळी, त्याबरोबर नाश्त्यासाठी मिसळ, भाजीपोळी, इडली, लाईट खाण्यासाठी इडली हा चांगला उपाय असल्यामुळे इडली आणि ढोकळा असे पदार्थ असतील, कांदापोहे असतील, उपमा असेल, शिरा असेल, त्याचबरोबर नॉनव्हेजमध्ये अंडा भुर्जी, ऑमलेट पाव, खिमा पाव, वजरी पाव हे नाश्त्यासाठी असेल, त्याचबरोबर जेवणासाठी सुरमई थाळी, आपलेट थाळी, बांगडा थाळी, वडे मटण, चिकन मटण, त्याचबरोबरची कालव भाकरी, सुकट भाकरी आणि झिंगा भाकरी असे चविष्ट पदार्थ हे मी ग्राहकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार. त्यांना असं आवाहन करेन की एक वेळ हे साधारण महाराष्ट्रीयन पद्धतीचं म्हणजे सर्वच स्तरातलं, मग ज्वारीची भाकरी असेल किंवा नाचणीची भाकरी असेल कोकणात खाणाऱ्यांची, पश्चिम महाराष्ट्रातली तांदळाची भाकरी असेल, अशा प्रकारच्या निरनिराळ्या भाकऱ्या मी ताबडतोब ताज्या ताज्या गरम गरम करून त्यांना देणार आहे. त्यामुळे त्यांनी एक वेळ अवश्य येऊन त्या रुचकर जेवणाचा स्वाद घ्यावा आणि आपल्याच महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये महाराष्ट्रातले सर्व नागरिक त्यांनी स्वतः हे निरनिराळे व्यवसाय केले पाहिजेत. त्यामुळे आपल्याकडे साधारण उडपी, यूपी,
अशा पद्धतीचे हॉटेल्स व्यवसायात असलेले लोक आहेत, पण महाराष्ट्रीयन लोक कमी असल्यामुळे आपण अशी अपेक्षा करतो अशी महाराष्ट्रातलेच लोकांनी महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे धंदे करावे आणि लोकांपर्यंत त्यांनी सेवा द्यावी. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.